सुधीर या निवडणुकीसंदर्भातली नाशिक पदवीधर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबेंना उमेदवारी देण्यात आली तांबेंनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काय म्हणत आहेत पाहूया आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहे नाशिकमध्ये जे आज नाट्यमय घडामोडी घडली यावर बोलण्यासाठी नाना पटोले नेमकं उमेदवारी एबी फॉर्म कोणाला दिला आणि सत्यजित तांबेने आमचे उमेदवार डॉक्टर सुधीर तांबे होते आणि सत्यजित तांबे सुधीर तांबे हे सोबतच निवडणूक फॉर्म भरायला गेलेले होते वेळेवर नेमकं काय झालं हे अजून आम्हाला कळलेलं नाही तिथं आमचे नेते सी एल पी नेते बाळासाहेब थोरात पण होते नेमकं काय झालं हे घटना नेमकं त्यांनी का फॉर्म भरला नाही डॉक्टर सुधीर तांबेंनी या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊनच मग आपण प्रतिक्रिया देऊ तांबेने स्टेटमेंट दिले आहे की पक्षशेश्टींशी चर्चा केलेली आपल्याशी काही बोलणं झालं माझ्याशी कुठली चर्चा झालेली नाही आणि त्याच्यामुळे म्हणून मी प्रतिक्रिया सगळे त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ पक्षशेश्टी म्हणजे कोण काय खरगेंशी बोलले मला माझ्याशी बोलले नाहीत मी तेवढं सांगितलं तुम्हाला सत्यजित तांबेवर आता आणि त्यांच्या वडिलांना काही शिस्तभंगाची कारवाई माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ होते नाना पटोले माहिती घेतल्याशिवाय मी त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही परंतु चर्चा माझ्याशी झालेली नाही अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलेली कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट